नमस्कार मित्र, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो. मित्र, 1 जानेवारीपासून आपण सर्वांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळणार आहे. या 7व्या वेतन आयोगाचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत ते आपण आज पाहणार आहोत. मित्र, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करेन की कृपया आपण माझे चॅनल सबस्क्राईब करणार असेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्र आपण सुरुवात करूया. दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सेवेत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारणा करण्यात येत आहे. जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवेत कार्यरत आहेत त्यांची वेतन निश्चिती सुधारित वेतन निर्देशांक 2.57 नुसार करण्यात येणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीचे मूळ वेतन म्हणजे ग्रँड वेतन अधिक ग्रेड वेतन विचारात घेतले जाईल. दिनांक 1 जानेवारी 2016 नंतरचे वेतन निश्चितीचे वेळी करावयाचे वेतन पुढील 100 रुपयात पुनरांकित केले जाणार आहे. उदाहरणार्थ जर वेतन 25,853 रुपये असेल तर ते 25,900 रुपये असे धरले जाईल, म्हणजे शेवटच्या 100च्या पटीमध्ये असेल. 1 जानेवारी 2016 रोजीचे बँड वेतन अधिक ग्रेड वेतन आणि महागाई भत्ता 125% याचा विचार होणार आहे. 7व्या वेतन आयोगात दरवर्षीची वेतनवाढ 3% दराने असेल. 7व्या वेतन आयोगात दरवर्षीची वेतनवाढ दिनांक 1 जानेवारी किंवा दिनांक 1 जुलै यापैकी विकल्पानुसार निश्चित केली जाईल. अशा प्रकारे मित्र, जर हा व्हिडिओ आपणास आवडला तर कृपया आपल्या इतर मित्रमंडळींना शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद. कीजिए माधव कानगुले चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.